रत्नागिरी। सत्ता संघर्षाबाबत महत्त्वाची बातमी। सत्ता संघर्षावर सुनावणी 10 जानेवारीला होणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठापुढे ही सुनावणी झाली। दरम्यान 7 न्यायमूर्तींच्या पीठापुढे प्रकरण सोपवण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने केली आहे। स्पेसिफिकली सीनियर काउन्सिल कपिल सिब्बल यांनी जे 7 जजेसची मागणी केली होती त्यावरच जे सबमिशन किंवा नोट फाईल होईल तेच इतर म्हणजे पक्षकार आहेत त्यांना दिले जाईल। त्यानंतर जे निर्देश दिले कोर्टने की जे इश्यू फ्रेम केले कोर्टाने त्यावर आर्ग्युमेंट होईल आणि हे 10 जानेवारीला लिस्ट होईल मॅटर। जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आला। या महत्त्वाच्या निर्णयामुळे राज्यातली गावं पुन्हा एकदा जलसमृद्ध होणार आहेत। कॅबिनेटची महत्त्वाची बैठक आज पार पडली आणि या बैठकीमध्ये ड्रीम प्रोजेक्टला गती देण्यासंदर्भात चर्चा झाली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे जलयुक्त शिवार। जळगावातील कुऱ्हाडा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला सुद्धा गती दिली जाणार आहे। या योजनेकरता 2,226 कोटी सुधारित खर्चाला मान्यताही देण्यात आली। सोबतच पुणे जिल्ह्यातील आंबे गावातील शिवसृष्टी प्रकल्पाला 50 कोटींचं अनुदान देण्यात येणार आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तब्बल 75,000 पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात येणार असल्याचं आजच्या बैठकीत सांगण्यात आलं। मंत्रिमंडळ बैठकीतले महत्त्वाचे निर्णय काय घेतले गेले त्यावर नजर टाकणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरू करण्याचा निर्णय झाला। कुऱ्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती देणार असल्याचं निश्चित करण्यात आलं। मौजे संघ इथं ग्राम न्यायालय उभं राहणार असं स्पष्ट करण्यात आलं। काजू फळपीक विकास योजना लागू करण्यासंदर्भात निर्णय झाला। सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात 60% वाढ केली जाणार आहे। कामगार कायद्यांमध्ये सुधारणा केली जाणार आहे। राज्यातील शाळांना अनुदान दिलं जाणार आहे आणि कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत करण्यात आला। आज मंत्रिमंडळमध्ये आपण एक चांगला निर्णय केला आहे की पुण्याकडे जे शिवसृष्टी प्रकल्प उभा राहते त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने 50 कोटी रुपयाचा प्रावधान आता केलेला आहे। त्या शिवसृष्टी प्रकल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे संबंधित सर्व काही जे पैलू आहे तिथे आकारणार आहे। तिथे राजमहल उभा राहणार आहे, तिथे किले उभे राहणार आहे, ते काम प्रगतीवर आहे आणि त्यामुळे अजून गती मिळावे म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे आज 50 करोडचं अनुदान त्याने दे केलेलं आहे। राज्यातील विनाअनुदानित आणि अनुदानित शाळांना राज्य सरकारनं दिलासा दिलाय। अनुदान नसलेल्या शाळांना 20%, 20% अनुदानित असलेल्या शाळांना 40% अनुदान, 40% अनुदान असलेल्या 60% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। विनाअनुदानित शाळांना 20% अनुदान दिलं जाणार आहे, 20% अनुदानित शाळांना 40% अनुदान दिलं जाणार आहे। 40% अनुदान ज्यांना आहे अशा शाळांना आता 60% अनुदान दिलं जाणार आहे। याचा राज्यातल्या 63,800 शिक्षकांना लाभ होणार आहे, तर त्यामुळे राज्य सरकारवर 1,160 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे। आज मंत्रिमंडळाने या सर्व शाळा आणि तुकड्यांना 20% अनुदान, ज्यांना अनुदान नाही त्यांना 20%, जे 20%च्या टप्प्यामध्ये आहेत त्यांना 40% आणि 40%मध्ये असलेल्या ना 60% याप्रमाणे अनुदान मंजूर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे एकंदर 63,338 एवढ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे आणि एकंदर या सर्वांसाठी मिळून शासनाला दरवर्षी 1,160 कोटी एवढा अतिरिक्त बोजा येणार आहे। मुंबई महापालिकेतील